विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत भिंग आणि त्यांचे उपयोग यामध्ये आपण सुरुवातीपासून भिंग म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार, त्याचबरोबर त्या भिंगाच्या संदर्भाने वेगवेगळ्या प्रकारच्या संज्ञा ज्या वापरल्या जातात त्या त्यांच्याबरोबर वस्तूचं भिंगापासूनचं अंतर, प्रतिमेचं भिंगापासूनचं अंतर, नाभीय अंतर या सगळ्यांचं संबंध दाखवणारे सूत्र म्हणजे भिंगाचे सूत्र, त्याचबरोबर भिंगाची शक्ती अशा प्रकारच्या अनेक संकल्पना आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर पुढील भागामध्ये आपण मानवी डोळ्याची रचना, त्याची कार्यपद्धती याबद्दल माहिती घेतलेली आहे. वेगवेगळे प्रकारचे दृष्टिदोष कोणते, ते दृष्टिदोष कसे नाहीसे करावेत किंवा त्यांचं निराकरण कसं करावं, अशा प्रकारचे सर्व उपाय, या सर्व गोष्टींचा आपण या आधीच्या भागामध्ये विचार केलेला आहे. आणि आता आपण एखादी वस्तू आपल्याला आकाराने कशी दिसते, लहान दिसते की मोठी दिसते, ती कशावर अवलंबून असते ते आता आपण पाहणार आहोत. ओके मित्रांनो, आपण एखादी वस्तू जेव्हा पाहत असतो तेव्हा ती वस्तू आपल्याला एका विशिष्ट आकाराची आहे असं दिसतं. हीच वस्तू लांब अंतरावर असताना कशी दिसते, हीच वस्तू जवळ आल्यानंतर कशी दिसते, हे आपण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे प्रयोगसुद्धा आपण काही खेळ केलेले असतील आणि आताही आपण करून पाहूया. माझा एक छोटासा प्रश्न असा आहे, ही वस्तू साहजिक आहे जेव्हा वस्तू जवळ ही पण ती जवळ. आता उदाहरणार्थ आपण असं थोडंसं लक्षात घेऊया की ही वस्तू आहे, ही वस्तू म्हणजे P1Q1 ही वस्तू आहे या ठिकाणी ठेवलेली आहे. अशी जर वस्तू मानवी डोळ्यासमोर जर ठेवली म्हणजे मानवी डोळ्यापासून निघणारा मुख्य अक्ष जो आहे त्याच्यावर जर ठेवली तर ही वस्तू मानवी डोळ्याशी एक विशिष्ट कोन करते आणि तो कोन आहे बीटा. आणि हा बीटा कोन छोट्या आकाराचा आहे किंवा त्याचं माप छोटं आहे. हीच वस्तू जर डोळ्याच्या जवळ आणली, डोळ्यापासून कमी अंतरावर आणली, तर मात्र ह्या PQ वस्तूनं डोळ्याशी केलेला जो कोन आहे तो कोन म्हणजे अल्फा कोन हा मोठा आहे. आणि या कोणाच्या मापावरून ठरतं की वस्तूचा आकार लहान आहे की मोठा आहे. प्रत्यक्षामध्ये वस्तूच्या आकारामध्ये बदल झालेला नाही, लांबी रुंदीमध्ये बदल झालेला नसतो. पट्टी घेऊन आपण जर मोजायचा प्रयत्न केला तर लांबी रुंदी सर्व काही तसंच असतं, पण दिसताना मात्र किंवा भास होताना मात्र आपल्याला लहान किंवा मोठे असे का होतात, तर वस्तू जवळ आल्यानंतर डोळ्याशी झालेला कोन मोठा, वस्तू लांब गेल्यानंतर डोळ्याशी झालेला कोन छोटा. आणि म्हणून लांब असताना वस्तू छोटी आणि जवळ असताना वस्तू मोठी अशी आपल्याला भासते आणि म्हणून याला आपण म्हणतो वस्तूचा आभासी. आता या ठिकाणी अंतर्गोल भिंगाचे अनेक वेगवेगळे जे उपयोग आहेत त्या उपयोगांच्याबद्दल हे सोडून थोडंसं थांबूया का सर? ओके आता मित्रांनो, या ठिकाणी बहिर्गोल भिंगाचे वेगवेगळे उपयोग आपण पाहायचे आहेत, कसे केले जातात ते आपण पाहूया. या ठिकाणी एक भिंग फक्त ठेवलेला आहे, या ठिकाणी बहिर्गोल भिंग आहे आणि या बहिर्गोल भिंगाच्या समोर नाभीय अंतराच्या आतमध्ये PQ ही वस्तू जर ठेवली तर तिची प्रतिमा कशी तयार होते हे आपण पाहूया. याबद्दल आपण पहिल्या भागामध्ये अभ्यास केलेला आहे, त्याचे थोडंसं आपण उजळणी या ठिकाणी करूया. मुख्य अक्षाला समांतर येणारा प्रकाश किरण जो आहे तो अपवर्तनानंतर F2 जाईल. त्याचबरोबर या बिंदू P पासून भिंगाच्या प्रकाशीय मध्यातून जाणारा प्रकाश किरण सरळ रेषेमध्ये तसाच पुढे निघून जाईल. हे दोन्हीही प्रकाश किरण एकमेकांच्यापासून लांब जात आहेत म्हणजे अपसारित होत आहेत. या दृष्टीनं विचार केला तर हे कधीही एकत्र येणारे नाहीत, म्हणजेच यांच्यापासून प्रतिमा मिळणार नाही. परंतु ज्या अर्थी ते अपसारित होत येत आहेत याचा अर्थ असा दिसतो, पाहणाऱ्या व्यक्तीला असं दिसतो की हे मागे कुठेतरी या भिंगाच्या पलीकडच्या बाजूला मागे कुठून तरी एका बिंदूतून ते प्रकाश किरण येत असावेत असं दिसतं.
तो बिंदू म्हणजे पी डॅश आणि त्या ठिकाणी म्हणजे त्या अंतरावर पी डॅश क्यू डॅश ही प्रतिमा निर्माण झालेली आपल्याला आढळते. प्रत्यक्षामध्ये प्रकाश किरण एकवटलेले नाहीत त्यामुळं वस्तूची प्रतिमा ही आभासी आहे आणि ती सुलटी आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं या भिंगाचा वापर केला तर या प्रकारच्या भिंगाला साधा सूक्ष्मदर्शक असं म्हटलं जातं. याच पद्धतीनं जर ही वस्तू नाभीवर घेतली, ही वस्तू जर नाभीवर आणून ठेवली तर नाभीवर आणून ठेवलेली वस्तू त्याची प्रतिमा आता कुठं दिसते ते आपण थोडंसं पाहूया. नाभीवर ठेवलेल्या वस्तूपासून येणारा प्रकाश किरण पी या बिंदूपासून येणारा प्रकाश किरण मुख्य अक्षाला समांतर येतोय. तो अपवर्तनानंतर F2 या मुख्य नाभीतून जातो. त्यानंतर पी पासून निघालेला प्रकाश किरण भिंगाच्या प्रकाशीय मध्यातून पुढं निघून जातो आणि तोही सरळ जातो. अशा पद्धतीनं जाणारे हे जे दोन्ही प्रकाश किरण आहेत हे दोन्ही प्रकाश किरण परस्परांना समांतर जातात म्हणजे ते कुठेही एकमेकांना छेदत नाहीत. म्हणजे इथं सुद्धा वास्तव प्रतिमा कुठेही तयार होत नाही परंतु पाहणाऱ्या व्यक्तीला किंवा या डोळ्याला मात्र असं दिसतं की अनंत अंतरावरून हे प्रकाश किरण कुठून तरी येत आहेत, परस्परांना समांतर येत आहेत. म्हणून त्यामुळं अनंत अंतरावर कुठंतरी हे प्रकाश किरण एकत्र असावेत आणि तिथून ते येत आहेत असं दिसतं आणि म्हणून या वस्तूची छोट्या वस्तूची अनंत अंतरावर अतिविशालित अशा प्रकारची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते आणि ही सुद्धा साध्या सूक्ष्मदर्शकाचीच संकल्पना आहे. ओके, आता या ठिकाणी पुढील एक साधन आपल्यासमोर ठेवलेलं आहे, त्याची रेखाकृती या ठिकाणी मांडलेली आहे आणि ही रेखाकृती संयुक्त सूक्ष्मदर्शकाची आहे. आपल्या प्रयोगशाळेमध्ये असणारी जी सूक्ष्मदर्शक जे आहे मायक्रोस्कोप जे असतं ते संयुक्त सूक्ष्मदर्शक असतं, म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप असतो. काय रचना असते या कंपाऊंड मायक्रोस्कोपची ते आपण पाहूया. या ठिकाणी वस्तू जी आहे ती वस्तू अतिशय सूक्ष्म आकाराची, खूप लहान आकाराची असते. त्या वस्तूपासून आपल्याला विशालित प्रतिमा मिळवायची आहे आणि अशा प्रकारची विशालित प्रतिमा मिळवण्यासाठी भिंगांची रचना कशा पद्धतीची आहे हे थोडंसं लक्षात घ्यायला हरकत नाही. या ठिकाणी ही जी वस्तू आहे किंवा जो पदार्थ आहे या पदार्थाच्या जवळ असणारी भिंग म्हणून पदार्थ भिंग, ही पदार्थ भिंगा जो आहे या पदार्थ भिंगाचा व्यास छोटा असतो, त्याची जाडी जास्त असते आणि त्यामुळं त्याचं आपस अभिसारित करण्याची क्षमता जास्त असते. आता काय घडतं हे थोडंसं आपण पाहूया. दुसरं भिंग जे आहे हे दुसरं भिंग पाहणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्याजवळ असतं आणि म्हणून त्याला नेत्रिका असं म्हटलेलं आहे. नेत्रिकेचा व्यास मोठा असतो आणि ते तुलनेनं कमी जाड असतं. अशा प्रकारच्या ह्या दोन भिंगांची रचना केलेली आहे. हे अंतर निश्चित असतं, हे अंतर कधीही बदलत नाही. दोन भिंगांमधील अंतर कधीही बदलत नाही. जर काही बदलत असेल तर वस्तूपासूनचं पदार्थ भिंगाचं अंतर बदलत राहतं आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रतिमेचा आकार कमी जास्त किंवा लहान मोठा करून पाहता येतो. आता या ठिकाणी काय घडतं, प्रत्यक्ष घटना कशी घडते ते आपण पाहूया. वस्तूपासून येणारे प्रकाश किरण मुख्य अक्षाला समांतर आलेले आहेत. अपवर्तनानंतर ते F2 मधून जाणार आहेत. त्यानंतर एक प्रकाश किरण जो प्रकाशीय मध्यातून जाणार आहे भिंगाच्या, ते दोन्ही एकत्र येतील आणि या ठिकाणी उलटी पण वास्तव प्रतिमा मिळणार आहे. आता ही उलटी आणि वास्तव असलेली प्रतिमा जी आहे ती नेत्रभिंग जे आहे किंवा नेत्रिका जी आहे त्याच्या नाभीय अंतराच्या आतमध्ये उमटलेली आहे. आणि यापूर्वीच्या स्लाईडमध्ये आपण पाहिलेलं असेल की नाभीय अंतराच्या आतमध्ये जी वस्तू जर धरली आपण तर त्याची प्रतिमा आभासी आणि अतिविशालित अशा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ती या पद्धतीनं. आता ती कशी घडते ते आपण पाहूया. या बिंदूपासून निघालेले प्रकाश किरण मुख्य अक्षाला समांतर जात आहेत. त्यांचं अपवर्तन झाल्यानंतर ते
नाभीतून जातील, F2 मधून जातील आणि प्रकाशीय मध्यातून जाणारे प्रकाशकिरण इकडे येतील. आता आपण जर इकडून हे पाहत असू तर हे प्रकाशकिरण आपल्याला अपसारित स्वरूपामध्ये येत आहेत असं दिसतं, म्हणजे कुठंतरी या बिंदूपासून ते अपसारित होत आपल्यापर्यंत पोहोचत आहेत असा भास आपल्याला होतो. आणि म्हणून या मूळ पदार्थाची ही प्राथमिक प्रतिमा आणि ही द्वितीय प्रतिमा, अशा प्रकारची ही दुसरी आभासी प्रतिमा आपण अतिविशालित स्वरूपामध्ये पाहतो आणि छोट्या आकाराची वस्तू आपण विशालित करून पाहू शकतो. या ठिकाणी आपण आणखी एक दुसरं साधन पाहायचं आहे, अपवर्तनी दूरदर्शक. म्हणजे दोन भिंगांची रचना केलेली आहे आणि या दोन भिंगांच्या रचनेवर आपल्याला लांब अंतरावर असलेल्या वस्तू विशालित करून पाहायची आहे, अशा प्रकारची सुविधा इथं करता येणार आहे. रिफ्रॅक्टिव्ह टाईप टेलिस्कोप हा या ठिकाणी आहे. तर तिथं पाहूया आपण काय घडतं. या ठिकाणी जी पदार्थ भिंग आहे, ही पदार्थ भिंग तिचा आकार मोठा आहे, म्हणजे तिचा व्यास मोठा आहे, जाडी कमी आहे. नेत्रिका जी आहे तिचा आकार किंवा तिचा व्यास छोटा आहे पण जाडी जास्त आहे. आता अशा प्रकारे येणारे जे प्रकाशकिरण आहेत, या साधनावर येणारे प्रकाशकिरण, ते लांबून येणारे परस्परांना समांतर प्रकाशकिरण येतात आणि ते या ठिकाणी एकवटतात, म्हणजे F2 या ठिकाणी एकवटतात आणि तिथं त्या लांबून येणाऱ्या प्रकाशकिरणांचं एकवटन झाल्यानंतर लांबच्या अंतरावरच्या वस्तूची छोटी प्रतिमा या ठिकाणी मिळते. आणि ही प्रतिमा दुसरी जी नेत्रिका आहे, या नेत्रिकेच्या अगदी बरोबर नाभीवर ती प्रतिमा निर्माण होते. आता नाभीवर निर्माण झालेली जी छोटीशी प्रतिमा आहे, तिच्यापासून येणारे प्रकाशकिरण मुख्य अक्षाला समांतर येतात आणि ते F2 मधून जातात, ते मानवी डोळ्यापर्यंत पोहोचतील. त्याचबरोबर प्रकाशीय मध्यातून जाणारा प्रकाशकिरण मानवी डोळ्यापर्यंत पोहोचतो. हे दोन्हीही प्रकाशकिरण समांतर येतात, अर्थात समांतर येणारे प्रकाशकिरण हे कुठंतरी अनंत अंतरावर एका बिंदूतून आपल्यापर्यंत येत आहेत असं दिसतं, म्हणजे त्या अनंत अंतरावर मोठ्या आकाराची अतिविशालित अशी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या अपवर्तनी दूरदर्शक पद्धतीमध्ये आपल्याला विशालित प्रतिमा पाहायला मिळते. आता मित्रांनो, या ठिकाणी दृष्टी सातत्य ही एक, हां, आता पुढील एक संकल्पना अशी आहे, दृष्टी सातत्य म्हणजे काय. एखादी हातामध्ये वस्तू धरलेली आहे, या वस्तूची काही हालचाल चाललेली आहे आणि ही जी हालचाल चाललेली आहे, ही हालचाल आपल्याला अशी जाणवते की सलग हालचाल चाललेली आहे, वस्तू इथं गेली असं दिसत राहतं आणि वस्तूची हालचाल दिसते. आपण आणखी काही उदाहरणंसुद्धा जरूर घेऊ शकता. दिवाळीमध्ये वापरले जाणारे फुलभाजे किंवा आणखी झाड वगैरे जे कुंड्या वगैरे ज्या उडवल्या जातात, त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की असं प्रकाशकिरण सलग असा पडतो असं दिसतं. तर ते जे आहे ते आहे दृष्टी सातत्य. आता असं कसं घडतं, आणखी उदाहरण घ्यायला हरकत नाही. अंधारामध्ये उदबत्ती आपण फिरवतो तर त्यावेळेला सुद्धा सलग वर्तुळ उमटलेलं दिसतं आपल्याला, तर ते दृष्टी सातत्याचं उदाहरण आहे. तर हे कसं, आता ते आपण पाहूया. एखाद्या वस्तूची डोळ्याच्या दृष्टीपटलावर जर प्रतिमा निर्माण झाली, म्हणजे समजा ही वस्तू आपण डोळ्यासमोर धरली तर हिची प्रतिमा आपल्या दृष्टीपटलावर उमटलेली आहे. आता ती उमटलेली प्रतिमा आपल्या दृष्टीपटलावर 1/16 सेकंद इतक्या कालावधीसाठी तशीच राहते. वस्तू जरी डोळ्यासमोरून हटवली, बाजूला जरी गेली, तरी तिची प्रतिमा मात्र 1/16 सेकंदापर्यंत तशीच राहते. तेवढ्या वेळेमध्ये समजा दुसरी वस्तू समोर आली, म्हणजे तेवढी वेळ पूर्ण होण्याआधी दुसरी वस्तू जर समोर आली तर पहिली वस्तू आणि दुसरी वस्तू ह्या दोन्हींच्या प्रतिमा एकमेकांच्यावर उमटत राहतात आणि दृष्टी सातत्याचा भास निर्माण होतो की निळ्या रंगाची वस्तूच आता निळी तांबडी झाली. अशा प्रकारची ही संकल्पना आहे आणि हेच दृष्टी सातत्य आपल्याला अनेक ठिकाणी वापरता येतं. चित्रपटांच्या मध्ये अनेक प्रकारचे काही भ्रम निर्माण करण्यासाठी असतील, अशा अनेक गोष्टींच्या मध्ये सलग चित्र भर बदलत जाण्याची जी संकल्पना आहे, या संकल्पनेमध्ये हे दृष्टी सातत्य ही संकल्पना आपल्याला वापरलेली आहे असं लक्षात येतं.
तर मित्रांनो, आता आपण आपल्या मानवी डोळ्यामध्ये असणारं जे दृष्टिपटल आहे, म्हणजे ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्या रेटिना किंवा दृष्टिपटलामध्ये कामकाज कसं चालतं ते या ठिकाणी आपण पाहू. या दृष्टिपटलामध्ये अनेक प्रकारचे जे पेशी असतात त्या पेशींच्यामध्ये महत्त्वाचे दोन पेशी आहेत, दंडाकार पेशी आणि शंकुआकार पेशी. दंडाकार पेशी या अशा लांबट आकाराच्या असतात आणि शंकुआकार पेशी अशा शंकू आकाराच्या असतात आणि या त्यांना नेमून दिलेली कामं पूर्ण करत असतात. दंडाकार पेशी हे प्रकाशाची तीव्रता जाणून घेतात, प्रकाशाच्या तीव्रतेची संवेदना ग्रहण करतात आणि ती माहिती चेतापेशींच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोचवली जाते. आणि शंकुआकार पेशी, शंकू आकाराच्या पेशी ह्या रंगांना प्रतिसाद देतात, म्हणजे रंग चांगल्या पद्धतीनं, रंगांचं संवेदन चांगल्या पद्धतीनं करतात आणि हे रंगांची जाणीव करून देतात. आता गंमत अशी आहे की जेव्हा चांगला प्रकाश असतो तेव्हाच या शंकुपेशी चांगल्या काम करतात. दंडाकार पेशींची संख्या कमी झाली किंवा दंडाकार पेशींच्या कार्यक्षमतेमध्ये जर बाधा निर्माण झाली तर शंकुआकार पेशीसुद्धा नीट काम करू शकत नाहीत. त्यामुळं प्रकाश चांगला असेल अशाच वेळेला आपल्याला रंगांचं ज्ञानसुद्धा चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं, अन्यथा रंग नीट ओळखता येत नाहीत. म्हणून कपडे पाहायला जाणं किंवा कपडे खरेदी करायला जाणं हा प्रकार दिवसा करायचा असतो, रात्री करायचा नसतो, कारण रात्रीच्या कमी प्रकाशामध्ये आपल्याला त्या कपड्यांचे रंग नीट ओळखता येत नाहीत. म्हणून दिवसा कपडे खरेदी करायला जाण्याची पद्धत आहे. आता काही व्यक्तींच्या डोळ्यामध्ये मात्र विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंकुआकार पेशी किंवा शंकुआकाराच्या पेशी नसतात किंवा ते कमी विकसित असतात, अशा व्यक्तींना ते विशिष्ट रंग ओळखता येत नाहीत. आणि असे विशिष्ट रंग ओळखता येत नाहीत म्हणून अशा व्यक्तींना रंगांध व्यक्ती किंवा कलर ब्लाइंड पर्सन असं त्यांना म्हटलं जातं. जॉन डाल्टन हे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, हे रंगांधळे होते. असे आणखी काही उदाहरणंसुद्धा आपल्याला सांगता येतील की अशा व्यक्तींना रंगांधळेपणाचा त्रास होतो आणि मग रंगांधळ्या व्यक्तींना ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही. त्याचं कारण आहे की त्या व्यक्ती तांबडा रंग म्हणजे धोक्याचा इशारा आणि हिरवा रंग म्हणजे सुरक्षित असल्याची जाणीव ह्या दोन्हीही गोष्टी ओळखू शकत नाहीत आणि त्यामुळं अशा व्यक्तींना ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भिंग आणि भिंगांचे उपयोग हे प्रकरण अभ्यासलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये स्वाध्याय जे आहेत त्या स्वाध्यायामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहावीत, त्याच्याबद्दल विचार कसा करावा, माहिती कशी शोधावी याच्याबद्दल आपण थोडंसं चर्चा करूया. आता याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला आहे, याच्यामध्ये खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा आणि त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा. आणि या ठिकाणी स्तंभ एक, स्तंभ दोन, स्तंभ तीन असे दिलेले आहेत. पहिल्या स्तंभामध्ये वेगवेगळे दृष्टिदोष दिलेले आहेत, दुसऱ्या स्तंभामध्ये त्या दृष्टिदोषामध्ये नेमकं काय घडतं त्याचं वर्णन दिलेलं आहे आणि तिसऱ्या स्तंभामध्ये त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची भिंग वापरून आपल्याला दृष्टिदोषाचं निराकरण करता येतं असे घटक दिलेले आहेत. हे सर्व जुळवायचे आहेत आणि जुळवून झाल्यानंतर त्या संपूर्ण त्या दृष्टिदोषाबद्दलची माहिती याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी आपल्याला देणं आवश्यक आहे. तर या संकल्पना लक्षात घ्या की आपल्याला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. आता भिंगाविषयीच्या संज्ञा स्पष्ट करणारी आकृती काढायची आहे. अगदी सुरुवातीला भिंगांच्या संदर्भाने काही संज्ञा स्पष्ट करणारी आकृती आपण काढलेली होती आणि त्यात काही नावं आपण सांगितलेली होती की कोणकोणती संकल्पना काय आहे या पद्धतीनं, तीच आकृती या ठिकाणी काढायची आहे. अर्थात ही काढत असताना दोन गोल, त्यांचे परस्परांची निर्माण होणारे छेद किंवा आंतरवक्र किंवा आंतरगोल भिंग असेल तर त्यांचा छेद तयार न होता मध्ये जो गॅप राहतो त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणानं दाखवून त्या ठिकाणी वक्रता केंद्र, वक्रता त्रिज्या ह्या सगळ्या संकल्पना ह्या स्पष्टपणानं दिसाव्यात अशा पद्धतीने ही आकृती काढायची आहे.
त्यानंतर एका बहिरगोल भिंगाच्या समोर कोणत्या स्थानावर वस्तू ठेवली तर आपल्याला वास्तव आणि वस्तूच्या आकाराचीच प्रतिमा मिळेल याची आकृती काढा असा प्रश्न आहे। आणि या प्रश्नाच्या संदर्भाने आपण थोडंसं या ठिकाणी पुन्हा एकदा रिव्हिजन करणार आहोत, थोडीशी उजळणी काम देणार आहे, एक होमवर्क देणार आहे हे ॲक्च्युली, की या ठिकाणी सगळ्यांनी नियमांचा या अंतरावर ठेवलेल्या वस्तूपासून येणारे प्रकाश किरण प्रकारचे त्यांच्यापासून तयार होणारी पण दुसरा किरण मात्र आपली दिशा बदलणार आहे, कारण तो इथून या पद्धतीनं खाली जाणार आहे। आकृती दुसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा भिंग काढून पुन्हा स्थान बदलून वस्तूच्या प्रतिमा मिळवायचा प्रयत्न करा। त्याच्यावरून तुमच्या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 80 वरती चार्ट दिलेला आहे, हे जे टेबल दिलेलं आहे या मतप्रमाणे तुम्हाला वस्तूचा आकार, वस्तू त्याचबरोबर त्याचं प्रतिमेचा आकार, प्रतिमेची दिशा म्हणजे उलटी की सुलटी की आभासी की वास्तव, हे सर्व तुम्हाला सुद्धा आकृतीमधून काढता येऊ शकतं। पद्धतीनं पुढं आता प्रश्न आणखी आहे, शास्त्रीय कारणे लिहा आणि घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात, हा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर इतकंच आहे, घड्याळ दुरुस्त करणारी जी व्यक्ती असते त्या डोळ्यांगाच्या नाभीय अंतराच्या आतमध्ये जर ते घड्याळ घेतलं तर त्याची विशालित प्रतिमा 25 सेंटीमीटर अंतरावर म्हणजे सुस्पष्ट दृष्टीच्या लघुत्तम अंतरावर ती प्रतिमा मिळते आणि त्यांना नीट व्यवस्थित दिसते आणि त्यांना काम करता येतं, अशा प्रकारची ती संकल्पना आहे, याचा तिथं जरूर उल्लेख करा। त्यानंतर रंगांची संवेदना आणि जाणीव फक्त प्रकाशातच होते, या संदर्भामध्ये जे मुद्दे सांगितले ते लक्षात घ्या की दंड पेशी त्यांचं काम व्यवस्थित चाललं, प्रकाश चांगला असेल तरच शंकुआकार पेशी चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात आणि म्हणून रंगांची जाणीव चांगल्या प्रकाशामध्येच फक्त शक्य होते। डोळ्यापासून 25 सेंटीमीटरपेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणानं पाहू शकत नाही, कारण व्हिडिओ पुन्हा पाहिला तर थोडंसं लक्षात येईल की त्या सुस्पष्ट दृष्टीच्या लघुत्तम अंतराच्या आतमध्ये वस्तू जर ठेवली तर डोळ्याच्या समायोज्य स्नायूंच्यावर ताण येतो, त्यांना नेत्रिकेचा किंवा भिंगेचा आकार बदलावा लागतो, फुगीरपणा त्यांना द्यावा लागतो आणि अशा प्रयत्नामध्ये डोळ्याच्या त्या समायोजी स्नायूंच्यावर ताण येतो, ते स्नायू थकतात आणि पुन्हा मग डोके दुखणे, डोळे दुखणे असा प्रकार सुरू होतो आणि त्यामुळं 25 सेंटीमीटरपेक्षा कमी अंतरावरची वस्तू स्पष्टपणानं पाहण्यामध्ये अडथळे येतात। खगोलीय दूरदर्शकाचं कार्य प्रकाशाच्या अपवर्तनावरून कसे स्पष्ट कराल, आता शेवटचा हा जर व्हिडिओ पाहिला तर आपल्याला ते अधिक चांगलं लक्षात येईल। या संदर्भामध्ये आकृती काढून कशा प्रतिमा तयार होतात याचं प्रात्यक्षिक आपण स्वतः जेव्हा करतो त्याच वेळेला अशा प्रकारच्या स्पष्टीकरणांचं आपल्याला चांगल्या पद्धतीनं उदाहरण किंवा उत्तर देता येतं। आणि त्यानंतर आता फरक स्पष्ट करा, दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता यांच्यातले फरक स्पष्ट करायचे आहेत, अर्थातच दूरदृष्टिता कशामुळे निर्माण होते, निकटदृष्टिता कशामुळे निर्माण होते, त्यांचे निराकरण कसे करावे, मग त्यांच्या त्या भिंगांचं नाभी अंतर धन की ऋण वगैरे अशा मुद्दे करा आणि या विशिष्ट मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये त्या टप्प्याटप्प्याने त्यांची मांडणी केली तर आपल्याला ते जास्त चांगल्या पद्धतीनं सांगता येतं। त्याचबरोबर अंतर्गोल भिंग बहिर्गोल भिंग यांच्यातले फरकाचे मुद्दे सांगायचे आहेत, अंतर्गोल कशाला म्हणावं, बहिर्गोल कशाला म्हणावं, त्यांचं नाभी अंतर धन की ऋण, ते अभिसारी की अपसारी, अशा पद्धतीचे ते मुद्दे शोधून या मुद्द्यांना अनुषंगून उत्तर आपण जर लिहिलं तर आपल्याला ते छान लिहिता येईल। मानवी डोळ्याचे, बुबुळाचे आणि भिंगाला जोडलेल्या स्नायूंचे कार्य कोणते, तर बुबुळ म्हणजे फुगीर पृष्ठभाग जो आहे तो, आणि तो त्यामुळं आपल्याला अभिसारी डोळ्याचा अभिसारी सॉरी सर जरा इथं थोडंसं करेक्शन करायला लागणार आहे, ओके। प्रश्न क्रमांक 7 आहे, मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाला जोडलेल्या स्नायूंचे कार्य काय आहे, तर मानवी डोळ्यातील जे बुबुळ आहे हे बुबुळ म्हणजे त्याचा पृष्ठभाग बहिर्वक्र आहे आणि बहिर्वक्र असल्यामुळं प्रकाश किरणांचं अभिसरण करण्याची त्याची क्षमता वाढवलेली असते, म्हणजे जास्तीत जास्त प्रकाश किरण डोळ्यामध्ये यावेत अशा प्रकारे काम करतं, की लांबून येणारे प्रकाश किरण असतील तर भिंग ताणवलं जातं
आणि जवळून येणारे प्रकाश किरण असतील तर भिंगाला दाब दिला जातो, भिंगाचं वक्रता वाढवली जाते आणि नाभी अंतर कमी करून ती दृष्टीपटलावर प्रतिमा निर्माण केली जात असते। अशा पद्धतीनं या मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाचे कार्य चाललेलं असतं। आता उदाहरणे सोडवा असं या ठिकाणी जे प्रश्न आहेत, चार प्रश्न आहेत आपल्यासमोर, तर या चार प्रश्नांच्या मध्ये अगदी काही गणित तर अगदी साधी सोपी आहेत। जर धन 1.5D शक्तीचं भिंग वापरायचं सल्ला दिला तर नाभीय अंतर किती, जसं आपण किती म्हणजेच एफ काढायचं आहे आपल्याला, तर एफ इथं घ्या म्हणजे एफ बरोबर 1/1.5 असं जर गुणोत्तर आपण काढलं तर आपल्याला एफची किंमत काढता येते। त्याचबरोबर 5 सेंटीमीटर वस्तूची उंची, 10 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या अभिसारी भिंगासमोर 25 सेंटीमीटर अंतरावर ठेवली तर भिंगाचं सूत्र वापरायचं आहे आणि या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे की यू ऋण घ्यायचं आहे आणि ती किंमत घेतली की बाकी सर्व गोष्टी आपोआप आपल्याला त्यांची उत्तरं मिळतात। अशाच पद्धतीनं भिंगाच्या शक्ती संदर्भामध्ये त्याचबरोबर आणखी पुढं काही गणितं जी दिलेली आहेत या सर्व ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा जर कोणता लक्षात घ्यायचा असेल तर तो यू किंवा वस्तूचं भिंगापासूनचं अंतर नेहमी ऋण घ्यावं हे लक्षात घ्या आणि त्या ठिकाणी किमती जर आपण सूत्रामध्ये घातल्या तर आपल्याला उत्तर येतं। जर उत्तर ऋण आलं तर वस्तूची प्रतिमा उलटी, उत्तर जर धन आलं तर वस्तूची प्रतिमा सुलटी। एवढ्या गोष्टी जरी लक्षात घेतल्या तरी आपल्याला गणितं छान सोडवता येतील। धन्यवाद।